नमस्कार, मी शिंदे मॅडम शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी कुमार भारती या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचा स्थूलवाचन विरांगणा हा पाठ आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. यापूर्वीच आपण ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून हा पाठ शिकलेलो आहोत. तोही व्हिडिओ आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक ओपन करा. इयत्ता 10वी मराठीची आजच्या तासाला आपण विरांगणा या स्थूलवाचनावर आधारित वर्गपाठ आणि गृहपाठ आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. बघा, सर्वप्रथम आपण या पाठावर आधारित जोड शब्द पाहू, त्यामुळे आपल्याला शुद्ध लेखनाची सराव लागते आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये जो 2 मार्काचा प्रश्न येतो, गटातील अचूक शब्द ओळखा, तोसुद्धा आपल्याला लिहायला मदत होते. बघा, हे सर्व शब्द आहेत जोडाक्षरं. हा एक माझ्या वर्गातला छान असा उपक्रम आहे, त्यामुळे त्यांचं शुद्ध लेखन खूप चांगल्या पद्धतीने सुधारलेलं आहे. त्यानंतर या पाठावर आधारित शब्दार्थ पाहू आपण. बघा, हे शब्दार्थ या पद्धतीने याचा अर्थ आपण आपल्या वर्गपाठामध्ये लिहायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे पाठ वाचताना आपल्याला पाठ व्यवस्थित समजतो. यानंतर आपण विरांगणा या पाठावर आधारित पाठ्यपुस्तकामध्ये जे काही स्वाध्याय दिलेले आहेत ते सर्व स्वाध्यायाचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत, उत्तरासहित पाहणार आहोत. अतिशय सुवाच्य अशा अक्षरामध्ये हा स्वाध्याय केलेला आहे. आपणही अशाच पद्धतीचं स्वाध्याय लेखन करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. बघा, पहिला प्रश्न आकृती पूर्ण करा, टिपा लिहा. त्यानंतर विरांगणा या पाठाचाच हा भाग. पहिल्या भागामध्ये स्वाती महाडिक यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या भागात रेखा मिश्रांची. दोघांवर आपण स्वाध्याय लेखन करत आहोत. चार गुणांसाठी आपल्याला प्रश्न येतो, यातला एक प्रश्न नक्की येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विरांगणा या पाठावर आधारित स्थूलवाचनाचा स्वाध्याय लेखन कम्प्लीट केलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपल्यासाठी अपलोड होणार आहेत. थँक्यू.